मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता आता हॉलमध्ये येते आणि विमलला म्हणते मला पटकन जेवायला वाढ खूप भूक लागली आहे तेव्हा आता विमल ठीक आहे असं म्हणते तर सायली आता कल्पनाला म्हणते आई तुम्ही पण जेवण करून घ्या तेव्हा कल्पना तिला म्हणू लागते मला अगं भूक नाही, नाही आहे आणि इच्छा पण नाही आहे जेवणाची तेव्हा सायलीबरोबर आता तिचं मन ओळखते आणि म्हणते पूर्ण आई चिडल्या आहेत म्हणून तुम्ही एकदम शांत शांत आहात ना पण मी त्यांना समजावते मी त्यांना त्यांना जेवायला घेऊन येते तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा आता अस्मिता म्हणते तू तुझं पुढे पुढे करणं अजिबात सोडणारच नाही का या घरात आल्यापासून तू कोणती जबाबदारी पूर्ण केली आहे पार पाडली आहे हे तरी सांग आणि तुला माहिती आहे ना पूर्ण आजी काय म्हणाली ते तुझं तोंड सुद्धा मला दाखवू नकोस कारण तुझा चेहरा जरी पाहिला ना तरीही काहीतरी अपशकून होतो असं पूर्ण आजी म्हणाली तेव्हा आता सायली म्हणते पण मी माझे अजिबात प्रयत्न सोडणार नाही आहे आमचे मधुभाऊ म्हणतात काहीही झालं तरी हार मानायची नाही असं म्हणून आता सायली ही पूर्ण आजीला मनवायला तिकडे निघते दुसरीकडे प्रियाही तिच्या रूममध्ये असते आणि नक्की कोणतं रेस्टॉरंट चांगलं आहे हे पण ती पाहत असते तेवढ्यातच नागराज आणि राकेश तेथे येतात चोर पावल्यांनी ते दोघेही तेथे आल्यानंतर प्रियाच्या मोबाईल डोकावून काय करते ते पाहतात तर आता नागराज खूप जोरात हसतो आणि म्हणतो टॉरंटचं नवीन नक्की काय प्रकरण आहे तू काय पाहतीये तेव्हा राकेश म्हणतो मला असं वाटते पप्पा जर हिला या घरातून हुसकावून दिलं तर नक्की कोणत्या रेस्टॉरंटमध्ये कामाला जायचं ती शोधत असेल त्यावरती आता नागराज म्हणतो पण हिला तर स्वयंपाक बनवता येत नाही मग भांडी घासायचं काम हिला नक्कीच जमेल असं म्हणून ते दोघेही आता तिची खूप गंमत करतात खिल्ली उडवतात तिच्यावर हसतात तेव्हा तुमचा जोक करून झाला का असं प्रिया रागातच विचारते आणि म्हणते की हे रेस्टॉरंट मी शोधते कारण अर्जुन आणि मी डिनर डेटवर जाणार आहे तेव्हा आता राकेश पुन्हा हसतो आणि म्हणतो म्हणजे तू कुर्मापुरी खायला तिकडे जाणार आहे का चार पाच चमचे मिरची पावडर घातलेली ती कुर्मापुरी आठवते ना तुला तेव्हा आता प्रिया म्हणते हे सगळं काही केलं होतं ना ते फक्त सायलीने केलं होतं अर्जुनने नाही बट अर्जुन हा सायलीला तेव्हा खूप बोलला आणि माझी बाजू घेतली असं म्हणून आता प्रिया ही स्वतःच खरं करू लागते नागराज म्हणतो मग तुम्ही डिनर डेटवर जाणार आहात ना त्याचे फोटोज मला काढून दाखवायचे तेव्हा प्रिया ही लगेच विचार करू लागते जर अर्जुन माझ्याबरोबर डिनर डेटला नाही आला तर मग काय करायचं दुसरीकडे पूर्णाजी ह्या रूममध्ये बसलेल्या असतात त्या सायलीचाच विचार करत असतात की सायलीने माझ्या वाढदिवशी मला जिंकून घेतलं माझे लाड पुरवले आणि सगळ्यांपेक्षा अनमोल मला गिफ्ट तिनेच दिलं असं आता पूर्णाजी विचार करत असतानाच त्या आता रडू लागतात आता दुसऱ्या क्षणी त्यांना आठवतं की सायलीने प्रियाच्या जेवणामध्ये तिखट घातलं होतं आणि मग त्यामुळे तिला खूप त्रास दिला हे जेव्हा आजींच्या आता लक्षात येतं तेव्हा त्या आता खूपच भडकतात तेवढ्यातच सायली देखील आता तेथे ते दारातच उभी राहून स्वतःचं तोंड न दाखवता ती पूर्ण आजींना आवाज देऊन सांगते की प्लीज तुम्ही जेवायला चला तेव्हा पूर्ण आजी म्हणतात तू इथे का आली तुला सांगितलं होतं ना तुझं तोंड दाखवू नको तेव्हा सायली म्हणते त्यामुळेच मी इथे उभी राहिली आहे आणि तुम्हाला मी तोंड पण दाखवणार नाही पण माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट करा अहो आईने सकाळपासून अन्नाचा एक घासदेखील घेतला नाही तुम्ही त्यांना असं उपाशी कसं राहून देऊ शकता आणि तुम्ही स्वतःही काही खाल्लेलं नाही मला तुमची काळजी वाटते तुमचा माझ्यावर राग आहे ना पण अन्नावर नका काढू असा राग आईंना पण भूक लागली असेल त्यांना त्रास होईल मला माहिती आहे आईंना त्रास झालेला तुम्हाला पाहवणार नाही त्यामुळे तुम्ही अगोदर जेवायला चला अशी रिक्वेस्ट करून सायली ही लगेच तेथून जाते पूर्ण आजी आता विचार करू लागतात अस्मिता कल्पनाला म्हणते मम्मा त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे कारण ती जरी आजीला बोलवायला गेली ना तरीही त्या येणारच नाही कारण त्या खूप चिडल्या आहेत असं म्हणून आता ती तेथून जाते काही वेळाने आता आजी तेथे येतात आणि कल्पनाला विचारतात काय कल्पना विचार तू जेवली नाहीस का तू माझी वाट पाहत राहिली का असं पुन्हा कधीही करायचं नाही मी वड्याचं तेल वांग्यावर काढणार नाही माझ्यामुळे कोणी उपाशी राहिलेलं मला आवडणार नाही चला आपण दोघी जेवण करून घेऊयात असं जेव्हा आता पूर्णा आजी म्हणतात तेव्हा सायलीला आता खूप आनंद होतो सायली आता स्वतःचा चेहरा त्यांना दाखवत नाही ते त्या आता कल्पनाला म्हणतात तूच मला जेवणवाड किंवा विमला माझ्यासमोर दुसरं कुणीही यायचं नाही म्हणून त्या आता सायलीलाच बोलून दाखवत असतात तर सायली हे सगळं बोलणं ऐकते तिला खूप वाईट वाटलेलं असतं ती मनातल्या मनात विचार करते अर्जुन सरांमुळे किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे माझ्याकडे पूर्ण आजी अजिबात लक्ष देत नाही आमच्यामध्ये गैरसमज झाले आता मीच त्यांना विचारते की तुमचा दिवस कसा चालू आहे असं म्हणून ती त्याला मेसेज करते की सर आज तुमचा दिवस कसा जातो आहे असा ती त्याला मेसेज करते इकडे अर्जुनसारखा ऑफिसमध्ये शिंकत असतो तेव्हा तो तिचा मेसेज वाचतो म्हणतो की मुद्दमच केलंय हे मिसेस सायलींनी यांना आता मी पाहतोच इकडे सायली आता गालातल्या गालात, गालात हसत असते अर्जुनचा रिप्लाय येण्याची वाट पाहत असते तेवढ्यातच कल्पना येते ते आणि म्हणते अगं सायली तू असं कर अर्जुनचा हा डबा घेऊन ऑफिसमध्ये जा तुम्ही दोघे नवरा बायको आज एकत्र करा सायली आता खूपच घाबरते आणि मनातल्या मनात विचार करू लागते म्हणजे अर्जुन सरांना आता मला तोंड द्यावं लागणार आता काय करावं हाच ती विचार करत करत आता ऑफिसला देखील जायला निघते आता दुसरीकडे प्रियाची आता नागराज खूपच खिल्ली उडवत असतो म्हणतो तुझ्या आईला संध्याकाळी चिकन वगैरे करायला सांग अगदी झणझणी रस्सा सुद्धा राकेश आता प्रियाकडे पाहून म्हणतो की पप्पा कसं आहे ना मी आज संध्याकाळी डिनर डेटला जाणार आहे आणि कसं असतं माझी डिनर डेट तर कधीच फेल होत नाही तुम्हाला तर माहितीच असेल तेव्हा आता प्रिया खूपच रागात राकेशकडे पाहत असते दुसरीकडे अर्जुन अजूनही शिंकतच असतो तो बनेला सारखी कॉफी घेऊन ये असं म्हणत असतो तेव्हा बने तेथे कॉफी घेऊन येतो चैतन्य म्हणतो अजिबात कॉफी प्यायची नाही अशाने तुझी भूक मरेल तू दिवसभर तीन चार वेळा कॉफी पिला आहेस तेव्हा अर्जुन म्हणतो मग मी काय करू अजून शिंका तरी बऱ्या होतील कमी होतील त्यांनी म्हणतो याने काहीही होणार नाहीये ते तेवढ्यातच आता तेथे सायली येते आणि आत येऊ का असं विचारते तेव्हा आता सायलीला पाहून चैतन्य खूपच खुश होतो आणि म्हणतो ये नाही सायली आतमध्ये अर्जुन म्हणतो की अजिबात नाही यांना विचार अगोदर काम काय आहे तरच आतमध्ये येऊ देत नाही तर त्याचा आतमध्ये दे येऊनच देऊ नको तेव्हा चैतन्य म्हणतो तू परस्पर विरोधी दोन वाक्य का बोलतो रे अर्जुन की काय म्हणायचंय सायलीला आतमध्ये येऊ द्यायचं आहे की नाही अर्जुन म्हणतो नाही त्यांना विचार काम काय आहे कारण की त्यांच्याकडे पुन्हा सायलीची फुले असतील मला खूप शिंका येतील त्यांनी म्हणतो सकाळपासून तू अठ्ठ्याऐंशी वेळा शिंकला आहेस सेंचुरी मारण्याच्या आत मला असं वाटतंय तू मोकळ्या हवेत बाहेर कुठेतरी जायला हवं आणि तिकडेच जाऊन तुम्ही काहीतरी खा ते 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 तु हो आता तेव्हा अर्जुन म्हणतो मी यांच्यासोबत तर अजिबात जाणार नाहीये तेव्हा आता सायली म्हणते तुम्हाला यावंच लागेल आणि चैतन्य सर बरोबर बोलतायत बाहेर जर मोकळ्या हवेत आलात ना तर तुमच्या शिंका बंद होतील असं म्हणून आता चैतन्य म्हणून चैतन्य अर्जुनला सायली बरोबर आता पाठवून देतो त्यानंतर ते दोघेही आता कॅफेमध्ये येतात तर आता अर्जुन तेथेही शिंकत असतो सगळेजण त्याच्याकडे मग पाहत असतात अर्जुनला आता खूप लाजल्यासारखं होतं तर आता वेटरला तेथे बोलवते हो आणि म्हणते की जरा गरम पाणी आलं लिंबू हे सगळं काही घेऊन या तेव्हा आता वेटर ठीक आहे असं म्हणतो तोपर्यंत सायली अर्जुनला दीर्घश्वास घ्यायला सांगते अर्जुन आता दीर्घश्वास घेतो त्याची हळूहळू शिंका आता बंद होते तेव्हा आता सायली म्हणते अजून एक प्रभावी उपाय आहे माझ्याकडे तेव्हा तो म्हणतो की कोणता सायली म्हणते आजीबाईच्या बटव्यातला तेव्हा तो म्हणतो कसला बटवा तेव्हा सायली म्हणते हो घरगुती उपायांमध्ये खरंच खूप पावर असते म्हणून ती त्याला आता काढाच बनवून देते अर्जुन म्हणतो नक्की याने काही होणार नाही ना ॲलर्जी ना तेव्हा सायली म्हणते नाही हो जरा विश्वास ठेवा माझ्यावर तर अर्जुन आता ते पितो तेव्हा त्याला खूप बरं वाटतं अर्जुन म्हणतो थँक्यू तुमच्यामुळे माझ्या शिंका आता पूर्णपणे बऱ्या झाल्या मला खूप रिलॅक्स वाटतंय खूप छान वाटतंय आणि हा तुमचा बटवा आहे ना तो पण खूप छान आहे तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहून हसते वेटरला बोलवून ती अर्जुनसाठी आता कडक कॉफी त्याचबरोबर व्हेज सँडविच ऑर्डर करते तर अर्जुन म्हणतो तुम्ही जेवलात का सायली म्हणते नाही मग अर्जुन आता सायलीसाठी ऑर्डर देतो विचारतो तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना तेव्हा आता सायली म्हणते की हो तर आता पुढील भागामध्ये अर्जुन म्हणतो माझी मिस्टेक झाली पण आजीने एकदा तुम्हाला ॲक्सेप्ट केलं असतं ना पुन्हा आपला डिवोर्स होऊच दिला नसता तर सायली त्याला आता खूप छान प्रकारे समजावते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा